रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते फिरत्या संगणक लॅबचे उद्घाटन। नवविद्या प्रसारक मंडळचे सरस्वती नाईट स्कूलमध्ये मुंबई येथील मासूम संस्थेची फिरती संगणक लॅब दाखल झाली आहे। 10 दिवस या लॅबद्वारे रात्रशाळेच्या प्रौढ विद्यार्थी विद्यार्थिनी यांना संगणकाची प्राथमिक माहिती होणार आहे। याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस हे होते। यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित सर, तुंगार सर, रघुनाथ ठोंबरे, शाळा समितीचे सचिव निलेश वयकर, डॉक्टर अनिरुद्ध गीते, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खूप थोडे विद्यार्थी नाईट स्कूलमध्ये शिकतात, समाजात चांगले नागरिक म्हणून जगण्याचे काम ते करतात। आता मासूम संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या संगणक लॅबद्वारे प्रौढ विद्यार्थ्यांना संगणकाची प्राथमिक ओळख होणार आहे, ही उल्लेखनीय बाब आहे असं प्रतिपादन निलेश वयकर यांनी केलं। मासूम संस्थेच्या सहकार्याने मोबाईल कम्प्युटर व्हेकल विद्यालयाला देण्यात आली। हा उपक्रम अतिशय चांगला असून नाईट स्कूलमधील विद्यार्थ्यांना संगणक माहीत होणार आहे। तुम्ही जर आपले शिक्षण करता करता संगणक टायपिंग आणि शॉर्ट हँडचे शिक्षण घेतले तर तुम्हाला हमखास नोकरी मिळू शकते। त्यामुळे प्रत्येकाने संगणक माहीत करून घ्यावा, त्याचे वेगवेगळे ज्ञान घेऊन आपले जीवनमान ते उंचावू शकतात। मासूम संस्थेचा हा उपक्रम खरोखरच आधुनिक शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या दारी घेऊन आला आहे असं प्रतिपादन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केलं। यावेळी सुनील पंडित यांनी संस्थेच्या प्रगतीत निलेश वयकर यांनी दिलेल्या योगदानाची स्तुती केली। इथून पुढील 10 दिवस ही संगणक लॅब महर्षी गज चितंबर कन्या विद्यालय आणि सरस्वती नाईट स्कूलच्या प्रांगणात थांबणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी एकदा या लॅबला भेट द्यावी असं नियोजन करण्यात आलं आहे। आर्थिक उदरनिर्वाह आर्थिक कुठे तरतूद केली पाहिजे ती तरतूद करणं, त्यासाठी कोणी कुठे वेगळ्या ठिकाणी मला वाटतं याच्या अर्थ तर तुम्ही ऐकलं की विद्यार्थ्यांना माहीत आहे, पण बरेचसे कुठे हॉटेलमध्ये काम करणारे किंवा पेपर करणारे हे विद्यार्थी सुद्धा मग संख्या वेळेला शिक्षण घेत असतात आणि मग त्यातून सुद्धा काही मुलं चांगली पुढे घडली ती सुद्धा उदाहरणं सर्वांना माहिती आहे। म्हणून हे शिक्षण नक्कीच महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला फायदा याचाही आहे। सगळे क्लॅब तरी जर आता एक गती सगळे क्लॅब आहे 10 दिवसाचं सगळं जरी असले तरी मासूम संस्थेचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांचे वेगवेगळे उपक्रम खूप छान आहे। वेगवेगळ्या उपक्रमामध्ये ते नेहमीच ते झुकून देऊन काम करतात आणि 10 दिवस संगणक लॅब अशी फिरती संगणक लॅब आपण त्याच्यामध्ये गेलो, थोडा एक तास जरी बसलात तुम्ही तरी तुम्हाला एक तुमची इच्छाशक्ती जास्ती जागृत होईल की तुम्हाला सुद्धा असं वाटत की येणार मी थोडाच वेळ बस आज बसणार, पण त्यानंतर मी स्वतःहून पुढे तुम्ही शाळेच्या संगणक लॅबमध्ये बसणार किंवा इतर ठिकाणी खासगी संगणक लॅबमध्ये तुम्ही या इतर ठिकाणच्या जाऊ शकणार आहात, कारण ही कुठेतरी आवड निर्माण झाली पाहिजे, कुठेतरी इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी या वृत्ती संगणक आज आपल्या शाळेमध्ये आलेली आहे त्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे। एक अभिमान वाटतो की पूर्वी त्यांच्याशी आपला टायअप नव्हता, पण जेव्हापासून टायअप झालेला आहे मासूम संस्थेशी तेव्हापासून आपल्या नाईट स्कूलची प्रगती देखील तेवढ्याच प्रमाणात झालेली आहे। त्यांनी आतापर्यंत अनेक साहित्य आपल्या नाईट स्कूलला उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणजे अशा बऱ्याच प्रकारे मासूम संस्थेची आपल्याला मदतच झालेली आहे। त्याच्यामुळे नाईट स्कूल हे एक महत्त्वाचं अंग आहे असं मला वाटतं, कारण नाईट स्कूलमधले जे विद्यार्थी पास होतात जे खरंच एकतर दिवस आधी कामं करतात आणि संध्याकाळी शिकायला येतात, म्हणजे त्यांना खरंच मानण्यासारखं आहे की दिवसभर कष्ट करून संध्याकाळी परत शिकून परत दुसऱ्या दिवशी त्यांना कामावर जायचं असतं आणि सगळं करत करत त्यांचं ते एज्युकेशन कम्प्लीट करतात, 10वी कम्प्लीट करतात आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण आयुष्यामध्ये ते पुढे डेव्हलप होत जातात आणि ह्या त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये आपलं नाईट स्कूलचा हातभार थोडासा आहे याचा नक्कीच आपल्याला अभिमान आहे। कष्ट करून या ठिकाणी शिक्षण घेत असणारे आपल्या नाईट स्कूलमधील विद्यार्थी हे वयाने जास्त असतात परंतु मनानं मुक्त असतात आणि असे विद्यार्थी आपण त्या ठिकाणी घडवत असताना त्यांना प्रथम दुसरीमध्ये नापास झाल्यानंतर आपण 8वीमध्ये प्रवेश देतो, 10वीमध्ये बसवतो, 12वीमध्ये त्या ठिकाणी नाईट स्कूलला बसवतो आणि त्या विद्यार्थ्याचं करिअर आपण त्या ठिकाणी घडवत असतो आणि त्यांना फिरवण्याचं त्या ठिकाणी शिकवण्याचं त्यांना त्या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम हे नाईट स्कूलचे शिक्षक अतिशय कुंभाराप्रमाणे या ठिकाणी करतात। कुंभार जसं या ठिकाणी माठ तयार करतो त्यासाठी जसे कसं त्याच्यामध्ये असते
आमच्यापेक्षाही प्रसर या राईट स्कूलच्या शिक्षकांमध्ये जास्त आहे. कारण या ठिकाणी त्यांना विद्यार्थी संस्थेचे समोरचे वेगळे आहेत आणि आमच्या समोरचे गाडगे सर शामळे सर विद्यार्थी आपल्या समोरचे वेगळे आहेत. आपण सहज त्यांना सर शिकवू शकतो, अध्यापन करू शकतो, परंतु या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना समजून सांगा की अतिशय चांगलं असं या ठिकाणी काम आपण करत आहात म्हणजे आपला जास्त वेळ न घेता मासूम संस्थेचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि विशेषतः वैकर साहेब आणि गीते साहेब तुमचं कौतुक करतो, दाखवून करतो तुला सातारकर साहेब या ठिकाणी ही संस्था त्या उद्देशाने या ठिकाणी गौरवपासून स्थापन केलं गेलं. मी या संस्थेची गेली 27-28 वर्षापासून माझा त्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. या संस्थेच्या सुखदुःखामध्ये मी त्या ठिकाणी सहभागी आहे. सगळ्या शिक्षकांबरोबर मी असतो, संस्थेबरोबर असतो. एवढंच नाही तर रिलेशन सर तुम्ही या ठिकाणी संस्था अतिशय चांगली केलेली आहे. या संस्थेचे सर्व वर्ग बघा, तुम्ही लॅब बघा, संगणक लॅब बघा, त्या ठिकाणी असणारा वरचा वृत्ती व्यवहार बघा, शिक्षकाचं स्टाफ रूम बघा. जर शिक्षण सत्रामध्ये तुमच्यासारखी या ठिकाणी असणारे जर शिक्षक महर्षी या ठिकाणी निर्माण झाले तर चांगलं या ठिकाणी शिक्षण देऊ शकता. ही नवोद्या प्रसाद मंडळ या ठिकाणी तुमचं मी अभिनंदन करतो. अतिशय सुंदर अशी मला या ठिकाणी केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद करण्यास